टाइगर ग्रुप के मुंबई उपाध्यक्ष व मनसे युवा नेता सूरज सोनावने के जन्मदिन पर सैकड़ों की संख्या में लोगों का हुजूम उन्हें बधाई देने के लिए पहुंचा। वहीं इस मौके पर टाइगर ग्रुप के अध्यक्ष तानाजी भाव जाधव, प्रमुख संगठक अनिकेत घुले, मुंबई अध्यक्ष संजय खंडागले सहित टाइगर ग्रुप के कार्यकर्ता अपनी टीम के साथ सूरज सोनावने को बधाई देने साई पैलेस होटल मलाड पहुंचे। वहीं इस सेलिब्रेशन में सूरज सोनावने का पूरा परिवार उनके साथ मौजूद रहा, जहां सभी ने सूरज की कामयाबी की दुआ की। टाइगर ग्रुप के साथ लाखों युवा जुड़े हैं, जिनकी एकता की मिसाल सभी पार्टियां देती है। माझ्या पक्षाच्या वतीने
आदिदेवत शिव छत्रपती शिवाजी महाराज, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, या महापुरुषांना त्रिवार वंदन करून आज माझ्या वाढदिवसानिमित्त माझे टायगर ग्रुप महाराष्ट्र राज्य या संघटनेचे सर्वेसर्वा जालेंद्रसर जाधव, टायगर ग्रुप ची आन बान शान आणि वैयक्तिक माझे जीवके प्राण असलेले माझे मोठे बंधू आदरणीय तानाजीभाऊ जाधव उपस्थित, युवा सेनेचे जिल्हा अध्यक्ष पुणे जिल्हा अध्यक्ष, टायगर ग्रुपचे काळीज पलवान आणि ते भाऊ फुले, पिंपरी चिंचवड शहराचे अध्यक्ष आदरणीय सिद्धार्थ भाऊ गायकवाड, खानदेश विभागाचे अध्यक्ष माझे सहकारी मित्र ऋषिकेश बाबा भंडारकर, आमचे सर्वांचे मार्गदर्शक कपूभाऊ जासूद, गोरेगाव तालुका अध्यक्ष शानवाजभाई शेख, या ठिकाणी उपस्थित झाले.
समवेत टाइगर ग्रुपचे प्रदेश अध्यक्ष संजय भाऊ खंडागळे, आमचे सहकारी मित्र महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष आशीष भाऊ साबळे, त्याचप्रमाणे पप्पू भाऊ जासूद, ऋषिकेश भाऊ मांडरकर, सिद्धार्थ भाऊ गायकवाड, असे असंख्य मित्र परिवार या ठिकाणी आहे. ऋषिकेश बाबा, सुरेशदादा सोनवणे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झाले. खरंतर अतिशय विधायक उपक्रम, समाज हिताचे उपक्रम, त्याचप्रमाणे गरजूवंतांना, महिला भगिनींना अन्नधान्याचं किट वाटप, असे अनेक उपक्रम राबवत असताना आज या ठिकाणी सुरेशदादांच्या वाढदिवसानिमित्त आपण सर्वजण मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित झालात. अनेक मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये हा वाढदिवस संपन्न होत असताना मी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी आमचे सहकारी मित्र महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष यांना विनंती करतो की या ठिकाणी सुरेशदादांना या ठिकाणी शुभेच्छा द्या. जय महाराष्ट्र. आज मुंबई प्रदेशचे उपाध्यक्ष सुरेशदादा सोनवणे यांचं वाढदिवसानिमित्त आम्ही सर्व टायगर ग्रुपचे सदस्य, पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित झालो. त्या उपस्थित म्हणजे मुंबई प्रदेशचे अध्यक्ष संजय वखांडागळे हे देखील, सर्वच अनिकेत भाऊ असतील, पप्पू असतील, सिद्धू भाऊ असतील, ऋषिकेश बाबा असतील, सर्वच सर्वांनी सुरेशदादाला शुभेच्छा दिल्या आणि त्यांचे भावे वाटचिलीस असंच त्यांच्या हाताने टाय ग्रुपच्या माध्यमातून गोरगरिबांची सेवा करू, अन्नदान असू, वृक्षारोपण असू, ब्लड कॅम्प असू, विविध प्रकारचे शिबिर ह्या आधी कसे ज्या प्रकारे काम करण्यात आले त्या प्रकारे या पुढे देखील काम व्हावं अशी इच्छा होतो. आणि सुरेशदादाला मी माझ्या वतीने खूप खूप सारे शुभेच्छा देतो. आज या ठिकाणी टायगर ग्रुप मुंबई प्रदेश उपाध्यक्ष सुरेशदादा सोनवणे यांचा आज वाढदिवस आणि त्यानिमित्तानं टायगर ग्रुपचे राष्ट्रीय अध्यक्ष पैलवंत तानाजीभाऊ जाधव यांच्या उपस्थितीमध्ये खऱ्या अर्थानं त्यांच्या नेतृत्वाखाली आज सुरेशदादांनी अनाठाई खर्च टाळून अनेक गोरगरीब विद्यार्थ्यांना शालेय वस्तूंचं वाटप असेल, त्याचप्रमाणे महिलांना साडी किंवा अन्नधान्याचं किट, तसेच अपंगांसाठी व्हीलचेअर, असे अनेक विधायक उपक्रम आज सुरेशदादा सोनवणे यांच्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी साजरे झाले. मी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत असताना त्यांना उदंड आणि निरोगी आयुष्य लाभू दे असं आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना करतो. त्यांना जी काय त्यांच्या मनात इच्छा असेल ती पूर्ण होऊ दे आणि त्यांच्या हातून अशीच गोरगरीब जनतेची सेवा होऊ दे अशी देखील मी इच्छा व्यक्त करतो. आज या ठिकाणी मुंबईमध्ये टायगर ग्रुपचे राष्ट्रीय अध्यक्ष पैलवंत तानाजीभाऊ जाधव हे स्वतः तसेच टायगर ग्रुपचे अनेक पदाधिकारी या ठिकाणी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आलेले आहेत. त्याचप्रमाणे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे देखील पदाधिकारी या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित झाले. मी देखील आमच्या सर्वांच्या वतीनं त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद. आज सुरेशदादा सोनवणे जो टाइगर मुंबई के उपाध्यक्ष है, आज उनका बर्थडे था और उनके बर्थडे के अवसर पर आज हमारे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय नामदार डॉक्टर तानाजी भाऊ जाधव इनके उपस्थिति में थे. वैसे साथ में उनके अनिकेत भाऊ घुले, सिद्धार्थ भाऊ कासारे, बाबा सिद्धार्थ भाऊ गायकवाड, बाबा भंडारकर, पप्पू भाऊ ऐसे बड़े दिग्गज टाइगर ग्रुप के यहाँ पर शामिल थे और इनके बड़े टाइगर ग्रुप के जो दिग्गज नेता हैं इनकी उपस्थिति में आज इनका बर्थडे हुआ. आज सुरेशदादा के नेतृत्व में आज सुबह से जो गोरगरीब जनता है, महिला है, इनको सुबह से मदद किया गया है टाइगर ग्रुप की तरफ से. मैं सुरेशदादा को इतना ही शुभेच्छा दूंगा कि उनके हाथों से ऐसे ही हमेशा समाज कार्य हो और हमेशा टाइगर ग्रुप उनके साथ में होगा. जय टाइगर. खूप खूप मनापासून शुभेच्छा. त्यांच्या चाललेल्या कार्याला खूप खूप शुभेच्छा. त्यांचं राजकीय वाटचालीसही शुभेच्छा आणि टायगर ग्रुप माध्यमातून जे काही ते गोरगरिबांसाठी काम करत आहेत त्यालाही खूप खूप शुभेच्छा. त्यांना उदंड आयुष्य लाभो. शालेय वस्तूचं वाटप करत आहोत.
अपंगांसाठी व्हीलचेअर वॉकर आणि अशा अनेक विधायक कामांनी ही माझा वाढदिवस ह्या वर्षी आणि येणाऱ्या अनेक वर्षी मी असे माझ्या टायगर ग्रुपच्या माध्यमातून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून लोकांची कामं करत राहील याची गवाही देतो. तानाजी भाऊंचं प्रेम माझ्यावर असंच वर्षानुवर्ष असो थोडंसं कमी झालेलं वाटतंय. ते संजीव भाऊ पूर्ण करतील. ते संजीव भाऊ आणि वर्षानुवर्ष पुढे असंच काम करत राहील अशी उपस्थित सर्व मान्यवरांच्या समोर मी गवाही देतो. जय शिवराय, जय भीम, जय धन्यवाद. खऱ्या अर्थाने जवळपास गेली 4-5 वर्षापासून आम्ही टायगर ग्रुपच्या माध्यमातून लोकांच्या हिताची कामं करत आहोत. मी आज माझ्या वाढदिवसानिमित्त माझ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्व पदाधिकाऱ्यांचे तसेच टायगर ग्रुप महाराष्ट्र राज्याचे माझे मोठे बंधू आदरणीय तानाजी भाऊ जाधव, आदरणीय अमित अनिकेत भाऊ गुले, आदरणीय संजय भाऊ खंडागळे, माझे सहकारी मित्र आशिष साबळे पाटील साहेब, पप्पू जासू साहेब, तसेच सिद्धार्थ भाऊ गायकवाड आणि अतिशय वेळेत वेळ काढून आणि माझे मित्र सचिन भाऊ जाधव, ऋषिकेश बाबा भंडारकर यांच्या सर्वांच्या उपस्थितीत गेली 4-5 वाढदिवस आहे माझा. आणि माझ्या प्रत्येक वाढदिवसाला तानाजी भाऊंचे उपकारच माझ्यावरती, प्रत्येक वाढदिवसाला ते माझ्या उपस्थित असतात. गेले कित्येक वर्षापासून मी तानाजी भाऊंच्या माध्यमातून टायगर महाराष्ट्र राज्याच्या माध्यमातून दरवर्षी वाढदिवसानिमित्त लोकउपयोगी लोकहिताची कामं करत असतो. गेली 2-4 दिवसापासून विद्यार्थ्यांना शालेय वया अन्नधान्याचे किट, अनाथाश्रमामध्ये अन्नधान्याचं वाटप, खाऊचं वाटप करण्यात आलं. उद्या माझ्या वाढदिवसानिमित्त मी 100 विधवा महिलांना साडीचं वाटप करत आहे.